राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने तसेच ओबीसींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे अहमदनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांची शेवगावमधील क्रांती चौकामध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोंढे, भीमराज भागडे, शिंदे सेनेचे आशुतोष डहाळे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष आशा गरड, अशोक गाडे, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, दिगंबर काथवडे, अशोक ससाने, अमोल घोलप, भूषण देशमुख, श्याम कणगरे, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच गुप्त वार्ताहर विभागाचे बाबासाहेब यावेळी उपस्थित होते. अंत्ययात्रा काढून पुतळा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज त्याचं अंतिम दहन करण्यात आलेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्यावर आभार टिपी करणार टिपा करणार टिकाणी करणाऱ्या ओबीसी समाजाला खालच्या लेवलच्या जाऊन भाषा करणाऱ्या राहुल गांधीवर कोर्टानी 2 वर्षाची शिक्षा लावली. जागर जनस्थानसाठी रवींद्र उगलमुगले, अहमदनगर, शेवगाव.